कराड तालुका येथे आज शनिवार दिनांक 27 रोजी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबटा जेरबंद झालाय. बिबटा जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावासह परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील एनके येथे आपण आहोत. बिबट्या जेरबंद झालेला आहे, सापळ्यात अडकले. आपण पाहू शकतो की सध्या बिबट्या या ठिकाणी हा वनविभागाच्या वाहनात भरण्याचं काम चालू आहे. आपण पाहतोय की कशा पद्धतीने हा बिबट्या पकडण्यात आलेला आहे आणि हा बिबट्या वन विभागाकडून सुरक्षित ठिकाणी आता नेण्यात येणार आहे. आपण जे ठिकाण पाहतोय ते एनके येथील शिवारात आहे आणि बिबट्या हा वन विभागाने या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केलेली आहे. November 15 रोजी या गावात कराड तालुक्यातील येथे एका मुलावरती बिबट्याने हल्ला केला होता आणि ठार केलेलं होतं. त्यानंतर एनके येथील ग्रामस्थांनी आक्रमक होत या ठिकाणी ही बिबट्याचा सापळा लावावा अशी मागणी केली होती आणि यानंतर या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. आपण पाहू शकतो की सध्या वन विभाग हा सापळा सुरक्षित ठिकाणी बिबट्याला सोडण्यासाठी नेत आहे. त्याचबरोबर इथे एक पिंजऱ्यापाशी बसरं ठेवलेलं होतं तेही आपण पाहू शकतो की वन विभागाने हा एक बिबट्या कराड तालुक्यामध्ये पकडण्यात यश आलेलं आहे. गर्दी इथं झालेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी एनके गावातील ग्रामस्थांनी ही गर्दी मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे बिबट्याला पाहण्यासाठी. परंतु वन विभागाने पूर्णपणे बिबट्या हा पडद्याने झाकून हा पिंजऱ्यामध्ये बंद करून हा नेण्यास सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी एनकेतील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत की हा बिबट्या पाळवावा यासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी या गावामध्ये 3 ते 4 सापळे आहेत, त्या इतर सापळेही हलवू नयेत अशी मागणी या ठिकाणी होत आहे. आणि आपण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहोत, नक्की काय कशा पद्धतीने हे प्रयत्न करणार आहोत. किती वाजता बिबट्या सापडला होता? साधारणतः 5 सुमार. बिबट्या पाहिला आपण? हा पाहिला. आणि आता आपली मागणी काय राहणार आहे? इथले सापळे हलवावेत काय? सापळे आता हलवले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही, सापडलेला आहे. आणि बिबट्याची म्हणजे भीती कमी झाली का लोकांच्या? थोडी सगळ्यांना कळल्यानंतर होईल कमी. ओके, हे होते आपल्यासोबत एनकेतील शुभम गरुड हे ग्रामस्थ की ज्यांनी बिबट्या स्वतः पाहिलेला आहे. आणि आपण पाहू शकतो की हे बकरं या ठिकाणी बिबट्याच्या सापळ्या शेजारी दुसऱ्या सापळ्यात ठेवण्यात आलेलं होतं की ज्या ठिकाणी ज्यावरती आपण बिबट्या हा खाद्य म्हणून त्याच्याकडे गेला आणि हा बिबट्या जेरबंद झालेला आहे. ग्रामस्थांची गर्दी पाहू शकतो की फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. लोक गोंधळ करत आहेत. वन विभागाने वाढत आहे. काय दिसतंय साहेब?
आक्रमक होत असताना वन विभाग इथल्या मोठी गर्दी केलेली आहे त्याला पाहण्यासाठी. काय अंदा काय घंटा बघायचं आपण बोलू काय आधी पूर्ग महाराष्ट्र.